नमस्कार. मी आज तुमच्याशी सरमाया कलेक्शनमधल्या एका रेअर बुक ज्याचं नाव आहे द वर्ल्ड इन मिनिएचर्स, लघुचित्रांचं विश्व, याबद्दल थोडीशी माहिती शेअर करणार आहे. फ्रेडरिक श्रोबल यांना अनेक विषयात गती होती, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी भारतात कधीही न येता भारताविषयी तब्बल 6 पुस्तकं लिहिलीत. जगभरात प्रवास करणं हे 1820 दशकात एक संपादक, लेखक, पत्रकार, ट्रान्सलेटर किंवा इलस्ट्रेटरसाठी सोपं नव्हतं. जर कोणती गोष्ट एखाद्या इंग्रजी भाषिकासाठी सोपी होती तर ती म्हणजे आजवर प्रकाशित झालेले सर्व ट्रॅव्हलॉग्स वाचायचे आणि त्यातील मुद्द्यांना जोडणारं एक ओरिएंटल डेस्टिनेशन आपल्या देशवासियांना घडवून दर्शन घडवून देणारं एक सारासार चित्र पेश करायचं. द वर्ल्ड इन मिनिएचर्स या प्रकल्पाची व्याप्ती मुळातच मोठी होती. या प्रकल्पातील 6 भागांचा समूह म्हणजेच हिंदुस्तान. आणि या संकल्पनामागचं ध्येयही खूप मोठं होतं. विचार असा होता की भारतातील पेहराव, सण समारंभ, वास्तुकला, कारागिरी आणि हिंदुस्थानातील इतर गोष्टींचं दर्शन देणारं हाताने साकारलेल्या चित्रांचं एकसंध मालिका सादर करणं. थोडक्यात सांगण्यात आलं तर हे कोलोनायझर्सने एका साचेबद्ध नजरेतून साकारलेलं चित्र. ही आहेत एनग्रेविंग्स, म्हणजे एका समतल पृष्ठभागावर कोरीव केलेली मुद्रणं. ही मुद्रणं आजही तितकीच मोहक आहेत. ह्या आपल्या उपखंडात वाढलेल्या आपल्या पूर्वजांच्या उपजीविकेचं साधन काय असेल, ते काय काम करत असतील, लग्न समारंभ कसे पार पाडत असतील आणि ते कापड कसे बनवत असतील, या साऱ्यांचं प्रेक्षणीय रूप आपल्याला दिसेल हिंदुस्तान या चित्रांची भव्य मालिका.